जॉइन करते नहीं कोई त्रास होते क्या? मुझे जॉइन होते नहीं क्या? तर आपण आता ऑटोकॅडचं लेक्चर सुरू करूया. आपलं हे 10वं लेक्चर आहे ऑटोकॅडचं. आणि आपल्या ज्या नोट्स आहेत ज्या मी तुम्हाला पीडीएफ फॉर्मॅटमध्ये सर्क्युलेट केलेल्या आहेत त्या नोट्समध्ये हा एक एस सेक्शन आहे. हा एस सेक्शन आपल्याला काढायचा आहे. त्याच्यामध्ये आपण डायमेन्शन दिलेले आहेत 4032 R12 आणि R4 अशा पद्धतीचे डायमेन्शन दिलेले आहेत. इथे आर चा अर्थ कोणी सांगू शकते काय? व्हॉट इज मीन बाय आर? बरं, रेडियस आणि डायमीटर याच्यामध्ये रिलेशन सांगू शकता तुम्ही? रेडियस आणि डायमीटर मध्ये काय रिलेशन असते? व्हॉट इज द रिलेशन बिटवीन रेडियस अँड डायमीटर? सांगता येईल कोणाला? बरं, रेडियसला मराठीत काय म्हणतात हे सांगता येईल कोण? त्रिज्या काय म्हणतात हे सांगता येईल? रेडियस डायमीटर मध्ये काही रिलेशन सांगता येईल का तुम्हाला? नाही जमत आहे.
समीर कोंडलकर सांगता येईल का काही रेडियस आणि डायमीटर मध्ये काय रिलेशन आहे सांगता येईल? भूषण सुरतकर नाही सांगतात. तर रेडियस आणि डायमीटर याच्यामध्ये रिलेशन असं असते की डायमीटर ही रेडियसच्या दुप्पट असते आणि रेडियस ही डायमीटरच्या अर्धी असते. इथे आर 12 आहे, आरचा अर्थ होतो रेडियस, तर त्याची डायमीटर होईल 24. इथे आर 8, इथे 4 आहे तर डायमीटर होईल 8. अशा पद्धतीने रिलेशन आहे. तर याच्यामध्ये आपल्याला हे काढायचं आहे, हा एस सेक्शन आहे जो आपल्याला काढायचा आहे. हा एस सेक्शन आता कसा काढायचा आहे, तर आपण जनरली काय करतो की आपण लोअर लेफ्ट कॉर्नरपासूनच सुरुवात करतो. हा आपला लोअर लेफ्ट कॉर्नर आहे, इथून आपण सुरुवात करू आणि मग अशा डायरेक्शननी मूव्ह करू असं जाऊ, त्याच्यानंतर असं जाऊ. ऑफकोर्स अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन किंवा काउंटर क्लॉकवाईज डायरेक्शन, अशा पद्धतीने आपण काउंटर क्लॉकवाईज डायरेक्शननी सुरुवात करू आणि असं करत करत पूर्ण हे ड्रॉइंग कम्प्लीट करू. याच्यामध्ये आपल्याला कमांड लाईनवर ज्या कमांड्स द्यायच्या आहेत ते इथे मी दाखवलेले आहेत किंवा इथे लिहून दिलेले आहेत. अशा पद्धतीने तुम्ही कमांड्स देऊ शकता किंवा कॉर्डिनेट्स देऊ शकता. आपण इथे आता सुरुवात करू. पहिले घेतली लाईन कमांड, लाईन कमांड घेऊन आपण दिलं 40 कॉमा किंवा अँगल 0. झेड एंटर, ई एंटर केलं म्हणजे झूम एक्सटेंड केलं, झेड डबल एंटर केलं झूम डायनॅमिक केलं आणि त्याच्यानंतर मग आपण दिला 0.24. आर्क कमांड दिली ए फॉर आर्क. 24 कसं काढलं आपण, रेडियसच्या दुप्पट. ठीक आहे, त्याच्यानंतर लेंथ ऑफ द लाईन 32 दिली, 32 32. त्याच्यानंतर ए फॉर आर्क कमांड दिली 0.8. तुम्ही ड्रॉइंग असं मधामधातून पाहू शकता. पुन्हा 32 32, ए फॉर आर्क ॲट द रेट 0.8. नंतर आपल्याला 40 द्यावं लागेल, 40 लेंथ ऑफ द लाईन. लेंथ ऑफ द लाईनच्या तिथे ॲट द रेट द्यायची गरज नाही आहे, 0.24 32 0.-8 32 0.-8. अशा पद्धतीने आपल्याला हा एस सेक्शन काढता येईल. याला जर थिकनेस वाढवायची असेल तर तुम्ही लेअरमध्ये जा आणि थिकनेस वाढवा आणि लाईन वेट ऑन करा, तुम्हाला हे थिक दिसेल. अशा पद्धतीने आपण हा एस सेक्शन काढला. आता हा प्लस सेक्शन आहे, याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे की 4 आर्क टाकलेले आहे आणि कॉर्नरला सुद्धा आर्क आहे. तर हे सेमी सर्कल आहे आणि कॉर्नरला जे आहे ते क्वार्टर सर्कल आहे. अशा टाईपचं प्लस साईन आपल्याला काढायचं आहे. तर नेहमीप्रमाणे आपण जसं अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने सुरुवात करतो, आपली सुरुवात जी आहे ती इथून करू आपण आणि मग इथून इकडे जाऊ, इकडून असं जाऊ. अशा पद्धतीने आपल्याला काढायचं. ठीक आहे, पहिले लाईन कमांड घ्या. सर्वात पहिले
आपण लाईन कमांड घेऊ. आणि ऍट द रेट 4,0 झेड एंटर ई एंटर केलं, एक्सटेंड केली म्हणजे लाईन आपण मोठी केली. पॅननी आपण स्क्रीनवर लाईन मूव करू शकतो. आता आपण दिलं ऍट द रेट 1,-1. आता हा कोणत्या क्वाड्रंट मध्ये आहे? हा फोर्थ क्वाड्रंट मध्ये आहे. ठीक आहे, हा जो एंड पॉइंट आहे तो फोर्थ क्वाड्रंट मध्ये होता. ऍट द रेट 0,3 सॉरी ऍट द रेट 3,0 द्यायला पाहिजे. ऍट द रेट 3,0 एल फॉर लाईन 4. आता हा जो पॉइंट आहे हा स्टार्ट पॉइंट घेतला आपण, एंड पॉइंट कुठे आहे आपला? तर फर्स्ट क्वाड्रंट मध्ये. फर्स्ट क्वाड्रंट मध्ये जर पॉइंट असेल तर त्याचे दोन्ही कॉर्डिनेट्स हे पॉझिटिव्ह असतात. 0,3 थोडं झूम कमी करा. एल फॉर लाईन, लेंथ ऑफ द लाईन 4 देऊन द्या. आता इथे जर आर्क काढली आपण तर इथे कोणत्या क्वाड्रंट मध्ये जाईल एंड पॉइंट? तर त्याचा एंड पॉइंट जाईल सेकंड क्वाड्रंट मध्ये. सेकंड क्वाड्रंट मध्ये एक्स निगेटिव्ह आणि वाय पॉझिटिव्ह असतो. दुसऱ्या क्वाड्रंट मध्ये त्याचा एंड पॉइंट जाईल लेंथ ऑफ द लाईन 4. -3,0 आता याचा एंड पॉइंट कोणत्या क्वाड्रंट मध्ये जाईल? तर हा राहील -1,-1 म्हणजे थर्ड क्वाड्रंट मध्ये जाईल. ही कॉर्डिनेट्स हे निगेटिव्ह असतात. आपण लाईन वेट वाढवू शकतो. अशा पद्धतीने आपण हे प्लस साइन सुद्धा काढलेलं आहे. आता आपण नेक्स्ट फिगर पाहू. ही आपल्याला काढायची आहे, हा एम एम जो आहे हा काढायचा आहे. अगेन लोअर लेफ्ट कॉर्नर कॉर्नर पासून आपण सुरुवात करू अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. मी दिलं 4,0 झेड एंटर ई एंटर करतो किंवा झेड डबल एंटर करा. त्याच्यानंतर लाईन कंटिन्यू ऍट द रेट 0,16 2,34 ऍट द रेट 2,34 आता हा जो पॉइंट आहे हा किती कोणत्या क्वाड्रंट मध्ये? तर हा चौथ्या क्वाड्रंट मध्ये, फोर्थ क्वाड्रंट मध्ये. 11.66 -11.66 नंतर 11.66 11.66 हा कोणत्या क्वाड्रंट मध्ये आहे? तर फर्स्ट क्वाड्रंट मध्ये. याचा एंड पॉइंट आहे ऍट द रेट 2.34,0. -16 ऍट द रेट आपल्याला किती द्यायचं? 4 द्यायचं. इकडे 4 ऍट द रेट 4,0 ऍट द रेट सॉरी 0,20 ऍट द रेट 8,0. -10,-10 हा कोणत्या क्वाड्रंट मध्ये? तिसऱ्या क्वाड्रंट मध्ये. म्हणून -10,-10 हा जो पॉइंट आहे हा सेकंड क्वाड्रंट मध्ये. म्हणून एक्स मायनस आणि वाय पॉझिटिव्ह.
आणि ॲट द रेट 0, -20 आपला हा एम सेक्शन तयार झाले. आपण याची लाईन वेट वाढवू म्हणजे हे डार्क दिसेल. ठीक आहे, तर आपण अशा पद्धतीने हे तीन ड्रॉइंग्स पाहिले. आता जी गरज आहे ती आपल्याला प्रॅक्टिस करण्याची, तर तुम्हाला प्रिन्सिपल सरांचा निरोप आहे आणि माझासुद्धा निरोप आहे की तुम्ही लवकरात लवकर कॉलेज जॉईन करा, कारण की आता 14 मार्च आहे आणि 14 मार्चपर्यंत आपण सुरू व्हायला पाहिजे होते प्रॅक्टिकल्स, परंतु आपले सेकंड इयरचे विद्यार्थी आले नाही त्याच्यामुळे सुरू झालेले नाही. तुम्ही लवकरात लवकर मी म्हणतो उद्याच या तुम्ही आणि कॉलेज जॉईन करा. ठीक आहे, इथे आज आपण थांबूया. थँक्यू.